हे बघ, मी अशी वैदेहीची वाट बघत उभा असेल. हां हां, वाट बघतोय. तेवढ्यात ती येईल. तिचं सुंदर रूप मला घायाळ करेल. ते तीन शब्द अगदी अगदी माझ्या ओठांवर असतील. ती अशी हळूहळू चालत माझ्या जवळ येईल. मी विचारूनच टाकेन तिला. अशी अशी सगळी सगळी शक्ती अशी गोळा करेन आणि म्हणेन, वैदेही. काय रे, मला वडापावसाठी विचारायचं. ह्या विषयावर तू अमितशी मला प्रपोज करायचं असल्यासारखी गहन चर्चा करत होतास. कमालच आहे. कमाल काय ते. अरे म्हणजे बघ ना, उद्या मला भाजी आणायला मदत करायची की नाही ह्या विषयावर सुद्धा तू अमितशी चर्चा करशील. काय हो, बरं वाटतंय का? हो हो, बरंच बरं आहे. आता दुधी की काय? उद्या चिरंजीवांचा वाढदिवस म्हणजे दुधी हलवा व्हायलाच हवा तुझा. हो ना. अहो कसं कोण जाणे, त्याला पहिल्या वाढदिवसापासून दुधी हलवाच लागतो त्याच्या दर वाढदिवसाला. अहो तुम्हाला आठवत का त्याचा पहिला वाढदिवस होता आणि तो तुमच्या कडेवर होता, त्या वर्षी ना मी दुधी हलवा केला होता आणि सहज म्हणून त्याला दुधी हलव्याचं बोट चाटवलं. तर अहो मटामटा खाल्ला त्यांनी आणि माझ्या मागेच लागला दे दे म्हणून. केवढंच पिल्लू होत ते, मस्त असे गोबरे गोबरे गाल आणि कापसाच्या गोळ्यासारखा दिसायचा. तुझी पण कमाल आहे, दुधी आवडतो म्हटल्यावर लगेच मिक्सर मधून काढून दुधीची पेज बन. अहो काय करणार, एवढंस माझं ते गोड लेकरू. त्या वर्षापासून त्याच्या दर वाढदिवसाला न चुकता दुधी हलवाच करते मी. बराबर जातात दिवस. काय तुझा वाढदिवसाचा नेम तसा माझा पण नेम. एवढी उद्याच बर्थडे गिफ्ट माझ्याकडून त्याला. प्रतिभा यंदा 2 लाखाची एवढी केली मी त्याच्या नावावर. 5 वर्षांनी त्याला 2,80,000 मिळतील. किती प्रेम करता त्याच्यावरती. किती प्रेम करता म्हणजे काय, बाप आहे मी त्याचा, एकुलता एक लेख आहे तो माझा. मग रागवता कशाला हो सारखे. ते काळजी पोटी, ते चालूच राहण, त्यात खंड नाही पडायचा. अगं एकुलतं एक लेकरू आहे आपलं, आपला खूप जीव आहे त्याच्यावर, पण वय अडनीड आहे ना. या वयात आयुष्याला चुकीचं वळण लागण्याची शक्यता असते म्हणून कानी कपाळी ओरडत असतो, सतत लक्ष ठेवून असतो. आत्ता मनातल्या मनात शिव्या देत असेल तुम्हाला, पण उद्या मोठा झाला, लग्न झालं, तो स्वतः बाप झाला ना की कळेल त्याला. मग आठवण काढेल, मग तो म्हणेल की माझा बाप चूक नव्हता आणि वाईट तर नव्हताच नव्हता. इतकं प्रेम बघून कोणी म्हणेल का हा. तुमच्यात भांडणं होतात, वाद होतात, मतभेद होतात. अगं नात्यात वाद असतातच आणि ते असायलाच हवेत. वाद असले की नातं अधिक घट्ट होत जात, नात्याची वीण अधिक पक्की होत जाते. बरं गाईज, उद्या आपल्या हिरोचा म्हणजे मानसचा बर्थडे. एक पार्टी पाहिजे आपण. येस, कुठे देणार आहेस पार्टी? हा बोल, कुठे जायचंय? जिनाईला जाऊया. ए नाही, ओराला जाऊया. नाही नाही, मॅड लाऊंजला जाऊया. व्हॉट्स इट गाइस? ऐका ऐका ऐका, मी आपल्या कॉलेज कॅन्टीन मध्येच पार्टी दिली तर चालेल का? व्हॉट? का इतकी कंजूसी? का यार कंजूसी काय? नाही नाही नाही, कंजूसी वगैरे काय नाही. ऍक्च्युली पार्टी वगैरे करणं माझ्या बाबांना आवडत नाही, म्हणजे पटतच नाही. पार्टी करणं म्हणजे वेस्ट ऑफ मनी वाटतो त्यांना. त्याच्याऐवजी ते त्या पैशांची FD करतील. डूड पण तुला आवडतं ना पार्टी वगैरे? हो हो मला आवडते, पण बाप कमाईवरून आप कमाईवर येईपर्यंत काही गोष्टी अवॉइड कराव्या. काय करणार? ओके गाईज, आय विल बी बॅक. अरे समीर, अरे समीर, हा कुठे गेला? गेला असेल ना, त्याचं काम असेल, तुला काय करायचंय? आय मीन तुझं काही काम असेल तर नंतर त्याला फोन कर ना तू.
गौरव. हा सर. त्या उभेबाईंना कुठल्या टेलरचा नंबर दिलास रे तू? आहे सर, एक फेमस डिझायनर आहे, माझा मित्र आहे सर. फेमस डिझायनर? हा सर. मी तो तुला फेमस वाटत असेल तुला, पण त्याचा दर्जा चांगला आहे हे कशावरून? आणि काय रे, मी विशेषतः तो तुझा मित्र आहे म्हणून म्हणतो मी. आणि तुला फॅशन मधलं काय कळतं रे? तेच सर, जे तुम्हाला मराठी विषयातलं कळतं. मी तुला काय म्हणायचंय, मग टेलरिंग आणि फॅशन मध्ये तू काय एम ए केलंयस? सर, एम ए करायची गरज मला नाही आहे. काहीतरी एम ए झाल्यावर काय होतं ते दिसतच आहे. काय दिसतंय? म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? एम ए केलेले उभे मॅडम समोरून येताना दिसत आहेत असं मला म्हणायचंय सर. हाय गौरव. हाय मॅडम. कळतंय कळतंय, तुला काय म्हणायचंय ते मला सगळं कळतंय. तू काय मला मूर्ख समजतोस? समजायला कशाला हवंय? मी काय 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 म्हणजे काय? हेच की मी तुम्हाला मूर्ख का समजू? मूर्ख काय 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 बोला? म्हणजे काय म्हणायचं काय तुला, काय म्हणायचं काय? काय वेडा आहे का? वेडा काय 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 वेडा काय काय बोला? काय वेडा वेडा काय वेडा? हा वेडा, हा वेडा सर. सर सर सर, तो तुम्हाला वेडा नाही म्हणते, तो स्वतःला वेडा म्हणतोय. सोडून द्या ना सर. सोडून द्या ना? कसं सोडून द्या? सोडून म्हणजे कसं सोडून द्या? म्हणजे सर ती आता हा वेड्यांना वेडे म्हणणारे स्वतःच वेडे असतात ना? वेड्याला वेडे म्हणणारे स्वतःच वेडे असतात. हा बरोबर बरोबर, वेड्याला वेडे म्हणणारे स्वतःच वेडे असतात. काय म्हणाला तो? वेड्यांना वेडे म्हणणारे स्वतःच वेडे असतात. म्हणजे मी वेडा? ए समीर, जाऊ द्या ना सर. जाऊ दे नका. तुम्ही कशाला मनावर घेता? मस्तीखोर मुलं आहेत ते. मस्तीखोर? ही समीर आणि गौरव सारखी माणसं माझ्या डोळ्यासमोर आली ना की माझ्या अंगाचा नुसता तीळ पापडतो. सो उद्या काय स्पेशल? मग उद्या काय नाही, आई काहीतरी स्वीट बनवेल. काय स्वीट? आय मीन तुझी फेवरेट स्वीट डिश कोणती आहे? आई माझ्या वाढदिवसाला दरवर्षी न चुकता दुधी हलवा बनवते. इतका आवडतो तुला? हो, आईच्या हातचा स्पेशल. आईच्या हातचा. वैदेही काय? नाही काही नाही. तू मला सांग उद्या तुला काय गिफ्ट हवंय? नाही मला काही नको, फक्त फक्त तू हसत रा. पण तू सांग ना, तुला तुला काय गिफ्ट हवंय सांग. अगं खरंच काही नको, मी सांगितलं ना, जस्ट कीप स्माइलिंग. नाही तू मला सांग तुला काय गिफ्ट हवंय सांग. अगं वैदेही खरंच नको. म्हणजे हे बघ, तू मला महाग गिफ्ट देणार, मग इन रिटर्न मला पण तुला महाग गिफ्ट द्यावं लागेल म्हणून. पण पण उद्या मी तुला काहीतरी मस्त देणार आहे. आय होप तुला आवडेल. बाय बाय. ताई. काय काय आज काय गाण्याचं लेक्चर होतं का कॉलेजमध्ये? गाण्याचं लेक्चर नाही का?
आल्यापासून गाणं गुणगुणतेस म्हणून विचारलं. अच्छा ते आज माझा मूड मस्त आहे ना म्हणून. बर, कशामुळे मूड मस्त झालाय? पावसामुळे. म्हणजे बघ ना, पाऊस पडल्यावर कसं छान वाटतं ना, की आपोआप गाणं सुचतं. हो असं पण असतं का? नाही, माझ्या बाबतीत तसं काही घडत नाही ना, म्हणून विचारलं. गाणी बिणी सुचत नाहीत मला. तुला कशी बरं गाणी सुचत असतील? कळे ना तुलाही लवकरच कळेल. ओके, मी आले. हा ओके, बोल वर्षो. वैधू, तू न सांगता न भेटता कुठे निघून गेलीस? अरे मी कॉलेजवर शोधतेय तुला, बर फोन करते तर उचलायचा तरी. अगं काही नाही, ते काय झालं, मानस भेटला, त्याच्याशी बोलत मी निघाले आणि डिरेक्ट घरी आले. सॉरी. आता मानस भेटला म्हटल्यावरती काही अपील आहे का? इट्स ओके. बासा बरं, ऐक, मी तुलाच फोन करणार होते, तू आत्ता फ्री आहेस का? आहे ना. अरे आप के लिए तो हम आधी रात को भी फ्री है. बास, डायलॉग पुरे. माझं ना ऍक्च्युली एक महत्वाचं काम आहे. बोल ना. ऐक ना, मानससाठी गिफ्ट घ्यायचं आहे. ग्रेट, तू ये ना, आपण जाऊयात. पण गिफ्ट काय घ्यायचंय? अगं तेच तर काही कळत नाही ना, काही सुचत नाहीये मला. तू कर ना काहीतरी सजेस्ट, तू सुद्धा काहीतरी विचार कर ना. आता तुझ्या मानससाठी मी काय सांगणार? बास, चेष्टा पुरे. आणि ऐक, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, सो काहीतरी विचार करून ठेव. मी तुला तासाभरात फोन करते. आणि मी पण विचार करते. ओके. हो हो, मी पण करते विचार तुझ्या मानससाठी. बास, ठेव आता फोन. काय गिफ्ट देऊ मानसला? ताई, काय बरं आवडेल त्याला? काय? अरे बरं झालं तू आलास. ऐक ना, उद्या ना मानसचा बर्थडे आहे. बर मग. मला ऍक्च्युली कळत नाही की मी त्याला काय गिफ्ट करू. आय मीन आय डोंट नो त्याला नेमकं काय आवडेल. एखादा शर्ट किंवा टी शर्ट देऊ? चांगली आयडिया, पण कसं आहे त्याला आवडेल नाही आवडेल, आणि टी शर्टच्या साईजचं पण असतं ना. मग किचन, आय मीन एम 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 फॉर मानस, तर एमचं किचन. हा नाही नाही, ते खूप टिपिकल आहे यार. ए विकुडी, मी जे जे सांगते तुला ते सगळे ऑप्शन्स रिजेक्ट करतोय का तू? ओके हा, तू सुचव ना मला काहीतरी. कम ऑन, यूज युअर ब्रेन्स. एक आयडिया आहे. काय? तू त्याला त्याचंच पेंटिंग का नाही बनवून देत? पोर्ट्रेट? येस. व्हॉट एन आयडिया, तू खरंच जम गोड आणि डार्लिंग. येस येस, आय एम अ डार्लिंग, आणि ते मला माहिती. कॉफी आणू? चालेल. ओके आणतो. बाय बाय. बोला. हा ऐक, मानसला त्याचंच एक पोर्ट्रेट गिफ्ट करायचं. पेंटिंग, कमाल आयडिया आहे. ए पण ऐक ना, त्यासाठी आपल्याला त्याचा एक फोटो लागेल ना. फोटो आता मिळाला. समज. कसं काय? अमित. अरे हा, मी अमितशी बोलते आणि काहीतरी जुगाड करते. ओके ठीक आहे ठीक आहे, चालेल. बी फास्ट आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओके, आता तू फोन ठेवलास तर मी त्याला करणार ना. ओके ठेवते फोन, पण ऐक मी वाट बघते. ओके बाय बाय. अमित आणू शकेल का फोटो? हॅलो वर्षा, काय ग, अचानक माझी आठवण कशी? नाही तुझी नाही, मानसची.
मानसची हो आणि फक्त आठवण नाही मला त्याचा एक फोटो हवाय काय मानसचा फोटो तुला काय करायचा आहे अरे हो हो अरे उद्या वाढदिवसाच्या निमित्तानं वैदूला त्याला गिफ्ट द्यायचं त्याचंच पेंटिंग तर फोटो लागेल ना त्याच्यासाठी अच्छा असं आहे होय अगं मग सांग ना तसं उगाच माझे पॉपकॉर्न वाया गेले असते पॉपकॉर्न म्हणजे अगं मी इथे खिडकीपासून पॉपकॉर्न सोड तुझ्यासन हे काम होणार आहे की नाही ते सांग हे बघ वेळ कमी आहे हा वर्षा तू ना फक्त मला कामासाठीच कॉल करा फोटो किती वेळात मिळेल फोटो आमच्या दोघांचा आहे चालेल हे बघ वाढदिवस त्याचा आहे तुम्हा दोघांचा नाही इनफॅक्ट मला वाटतं ना तुझ्यासाने हे काम होणारच नाही जाऊ मी ना फोनच ठेवते जाऊ सोड ना सोड 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 पण नाही जमणार का नाही जमणार थोडासा वेळ दे ना अरे वेळ थोडाच आहे त्यातला थोडा देते पण पटकन कर हा काम नाहीतर पॉपकॉर्न खाण्यात वेळ फुकट घालवशील ए माझ्या पॉप काय बरं आयडिया करेल हा आता हा बोल अमित हॅलो हॅलो माणूस कुठे आहेस मी इकडे एमजी रोड वर ऐक एक काम आहे काय मॉडर्नला ये आता अरे मी अजून घरी पण पोहोचलो नाहीये नको 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 घरी नको जाऊस तू तिकडेच भेट हा एक महत्वाचं काम आहे हा मग सांग ना अरे आपण भेटून बोलूया ना तू ये चल 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 मी निघतो बाय 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 भेटू अरे मी हॅलो अरे यार हा अमित पण ना हॅलो काकू अमित बोलतोय हा बोल अमित अरे पण मानस आला नाही अजून घरी हो नाही नाही तुमच्याकडेच काम होत माझ्याकडे काय रे बाळा बर काकू ऐका वेळ खूप कमी आहे मी येतोच तिकडे 5 मिनिटात पण प्लीज तुम्ही फक्त फोटो शोधून ठेव बरोबर तू ये घरी मी करते काहीतरी थँक्यू काकू कुठे आहे हा अमित काय एवढं महत्वाचं काम आहे माझा माझा पुतळा बनवून ठेवला इकडे शपथ मानस असा दिसायचा सातवीत किंवा आठवीत होता तर मग आपण नको ए हा चालेल नको नको हा नको ह्यात ना मानस पुतळा वाटतोय काय रे माझ्या मुलाला पुतळा म्हणतोय सॉरी सॉरी काम हा पण जुना आहे हा पण नको हा बघ लेटेस्ट आहे हा चालेल हा हा बेस्ट आहे चला काकू येतो अरे कुठे निघालास थांब चहा किंवा सरबत करते नको नको थांब कॉफी करते अहो काकू खूप लेट होतोय मी नंतर येतो ना जेवायलाच येतो तुमच्या आज माहितीये मला गेली 3 वर्ष येतोयस येतो येतो चला हा मी कॉफी जायला नक्की येईन ना ये सावकाश जा हा बोल वैदू येस काय फोटो मिळाला अमितने आणला ना फोटो इज टू गुड आय जस्ट लव हिम ए अमित की मानस अरे वा खूप लागलं वाटतं तुला हे बघ पेंटिंग अजून बाकी आहे बस विषयांतर नको बर बरं मला सांग आत्ता काय करायचं आपण डोंट वरी हे बघ अमितच्या भावाचा एक मित्र आहे तो आर्टिस्ट आहे ते पण आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल ठीक आहे चालेल मी एक काम करते मी आत्ता रेडी होते आणि लगेच निघते आणि तुला भेटते ओके ओके येस दादा अजून एक कॉफी Thank you.
हां बोल रे मानस. अरे अमित कुठे आहेस तू? अरे एवढं मी वैदेहीसाठी पण थांबलो नाही कधी माहितीये का? ऐक ना ऐक ना, मला फक्त 5 मिनिटं द्या. अरे पण कुठे आहेस तू? लोचा झाले आलोच आलोच मी. हाय अमित. ए हॅलो, हा वैदेहीचा आवाज आहे. वैदेही आहे तिकडे, कुठे आहात तुम्ही?